रहेनस लॉजिस्टिक्स विजन फाउंडेशन ऑफ इंडिया व राजू रोडवेज ट्रांसपोर्ट यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोफत नेत्र शस्त्रक्रिया व चष्मा वाटप शिबिराचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. कळंबोली रोडपाली सेक्टर 15 येथील हंसधोनी सिडको येथे सकाळी 9 ते 3:30 या दरम्यान हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या आरोग्यदायी उपक्रमाचा 100 हून अधिक जणांनी लाभ घेतला. यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र शर्मा, अमर पाटील, अंजली गुप्ता, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, परिश्रित आर्या, रमेश मुंडे, अंशुमन मंगलम, डॉक्टर कुरुष, डॉक्टर निधा, देवीदास खेडकर, बाळासाहेब घुटुकडे, दिलीप विष्ट, संजय दोडके, अजित पवार, केशव यादव, विलास किटे, संतोष वांडेकर, सुशील शर्मा, सतीश थायगुडे, खेमाजी गावंडे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर जेथोत, प्रकाश शेलार उपस्थित होते. मी आपल्याला सांगू इच्छितो की पनवेल महानगरपालिका 2016 साली स्थापन झाल्यानंतर मग आरोग्याच्या विभागामध्ये इथं काम करण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करते आहे. 2016 साली ज्यावेळेला महानगरपालिका स्थापन झाली त्यावेळेला या पूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये अगोदर फक्त 4 केंद्र होती आणि ती अतिशय तांत्रिक स्वरूपाची छोटीशी अशी केंद्र होती. आजच्या घडीला 9 केंद्र हे या इथे चालू झालेले आहेत. अतिशय सक्षमपणाने हे केंद्र चालवले जातात आणि जनता मोठ्या प्रमाणामध्ये या केंद्रांना भेट देत असते. आणि त्याच्याच बरोबरीने या इथे कळंबोलीमध्ये सिडकोकडून त्यांची जागा घेऊन 70 खाटांचं कोरोनाच्या काळामध्ये एक रुग्णालय चालू करण्यात आलं आणि ते कोरोना रुग्णालयाचं रूपांतर हे आता सामान्य ओपीडी आणि हॉस्पिटलमध्ये करण्यासाठी या इथं आमचे प्रयत्न चालू आहेत. आणि मला विश्वास आहे की या वर्षाच्या शेवटपर्यंत ते हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने चालू होऊ शकेल आणि त्याचा सर्व जनतेला एक चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होऊ शकेल. ह्या सुविधा ह्या नेहमीच अतिशय अत्याधुनिक आणि चांगल्या असाव्यात याच्यासाठी भारतीय जनता पार्टी ही आग्रही असते. माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांचा सातत्याने क्वालिटीसाठी दर्जा चांगला असावा याच्यासाठी त्यांचा नेहमी आग्रह असतो आणि त्याप्रमाणेच या इथं चांगल्या प्रकारच्या सुविधा भेटताना हे आपल्याला दिसून येतील. आणि ह्या सुविधांना या प्रयत्नांना पूरक अशा प्रकारचे प्रयत्न आपण या इथं करत आहात याच्याबद्दल मी आपले अभिनंदन करतो. ह्या शिबिराचं उद्घाटन झालेलं आहे असं मी इथं जाहीर करतो आणि सर्वांनाच मी सांगेन की खरोखर सांगता या शिबिराचा आपण फायदा घ्यावा आणि त्याचबरोबर या इथे मोतीबिंदूसाठी सुद्धा इथं ऑपरेशन करून देण्यासाठी आपण यांना संपर्क करावा. आपले मोतीबिंदूचे ऑपरेशन सुद्धा आपल्याला करून भेटणार आहेत आणि त्याबद्दल लवकरच आपल्याला माहिती देण्यात येईल की कधी सांगा आणि कुठे याच्याबद्दल सांगा हे ऑपरेशन करण्यात येणार आहेत. ह्या संधीचा आपण फायदा घ्यावा आणि ही संधी ज्यांनी उपलब्ध करून दिलेली आहेत म्हणजे रेनस लॉजिस्टिक, विजन फाउंडेशन ऑफ इंडिया आणि राजू रोडवेज यांना आपण दुवा द्या की खरोखर सांगा अशा प्रकारच्या चांगल्या सेवा सुविधा हे यांच्यामुळे उपलब्ध झालेल्या आहेत. मी आपल्या सर्वांना या सर्व संस्थांना मी इथं शुभेच्छा देतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.